अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि समर्थ गुरुपीठ यांनी आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे कृषी आणि ऋषी असा अनोखा संगम असून या निमित्ताने आपण सेंद्रिय आध्यात्मिक नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प करून कीटनाशकांना हद्दपार करूया हा संकल्प घेऊन डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या 5 दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. याआधी सकाळी रामकुंड येथे आबा मोरे यांच्या हस्ते गंगा पूजनाने कृषी दिंडीला सुरुवात झाली. शहर परिसरातून निघालेल्या या दिंडीने आदिवासी नृत्य सेवा मार्गाच्या विविध विभागाचे फलक हाती घेतलेले बालक हाती भगवे ध्वज घेतलेले स्त्री पुरुष विविध वेशातील बालक यांनी संपूर्ण मिरवणुकीत मार्गांवर मंगलमय उत्साही वातावरण तयार केले. सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही भव्य कृषी दिंडी कार्यक्रमस्थळी पोहोचताच मुख्य सोहळा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी माती पूजन करून अनोख्या पद्धतीने या 12व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. क्रांती निर्माण करण्यासाठी गुरुमाऊली सातत्याने प्रयत्न करत असतात. खर तर गुरुमाऊलीचं वर्णन मी आंब्यासारखं केलेलं आहे. आंब्याचं झाड हे फळही देत आणि सावलीही देत, त्यामुळे सकल समाजाला फळ आणि सावली देण्याचा काम गुरुमाऊले सातत्याने या ठिकाणी करत राहिले. अनेकांच्या डोक्यामध्ये यश आलं की अहंकार निर्माण होतो. ज्यांचे लाखो करोडो अनुयायी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये किती अहंकार जायला पाहिजे, पण गुरुमाऊलीकडे बघितल्यानंतर जेवढं यश जास्तीचं मिळत जाईल तेवढी नम्रता गुरुची अगदी आम्हाला या ठिकाणी पावलोपावली पाहायला मिळते. हे खऱ्या आमच्या गुरुचं यश आहे. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व संशोधन ज्ञान तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकरी शेतीत मूलभूत क्रांती घडवून आणत आहे असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कृषी विकासाचा जागा या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार. मला सर्वप्रथम आदरणीय पंतप्रधान गुरुमाऊलींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एका राष्ट्रावर राज्याच्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी आणि त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संशोधन संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यांना एकत्र आणलेला आहे. त्यामध्ये आता फळांचं वर्णन ऋषी आणि कृषी व साहित्याचा एक आनंदा संगम म्हटलं आहे. मी पूर्वी कृषी मंत्री असताना गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं या महत्वाला फळ करता येईल त्यांच्या आशीर्वादासाठी आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो. आणि आम्ही त्याच्या झालं की आता शेतकऱ्याच्या दृष्टीने आपल्याला काय केलं पाहिजे आणि मग परंपरेच्या पावलेली संकल्पना मांडली कृषी महोत्सव आपण सुरू करू शकलो पाहिजे. आणि माझं हे नेहमीच सांगतो की माझं हे भाग्य म्हटलं पाहिजे मी कृषी मंत्री असताना हा कृषी महोत्सव सुरू करण्याची संधी मला मिळाली. तसेच गुरुमाऊली यांनी सेवा मार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या हितगुजातून दिली. तर पुढे आहे आता मागणी काही तासापूर्वी अनेक मान्यवरांनी शेतीला समृद्धीकडे नेण्यासाठी
शेतीतून ज्ञान विकसित करून वाढती महाले वाढती लोकसंख्या याला आळा घालण्यासाठी आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये उत्पन्न वाढीसाठी त्याचा खर्च कमी करण्यासाठी एवढंच नाही विषारी मुक्त शेती आपणाला नव्या पिढ्यांना आज खरटे घालतात आणि विषारी औषधांमुळे त्याचे विशेष परिणाम जगाला दाखवले जातात जग ते बोलत आहे. भारत आता आपला एक देश आहे की त्याला कृषी प्रधान असते परंतु त्या हंगाम आहे ऋतू आहे वेळोवेळी सूर्यप्रकाश आहे या साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. अन्य पाश्चिमात्य प्रदेशामध्ये ऋतू नाही हंगाम नाही केव्हा काय होऊन सांगता येत नाही. या सर्व बाबी आपण ज्ञानातून विकसित करण्यात पलीकडे आता दुसरा पर्याय आपणाला कृषी या संदर्भात आणि कृषीवर अवलंबून असणारे सुमारे 300 लघु उद्योग आहेत त्यात काही बचत गटांचा समावेश शेतीवर उत्पादित झालेल्या अजून अनेक असे काही प्रॉडक्ट आहेत की ते जनतेपर्यंत पोहोचवणं प्रमुख की जेणेकरून आपलं आरोग्य आगामी शेतीवर अवलंबून असणारे दुग्ध व्यवसाय ते सुद्धा प्रामाणिक आणि पारदर्शकपणाने दूध हे दुग्ध जातात त्यात भेसळ कधी नसतात. आज यावर बोलणं उचित नाही. आपण सर्वांना खूप या संदर्भात सांगायला गोष्टी परमपूज्य गुरु माऊलींचे आशीर्वाद मार्गदर्शनाने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज 25 जानेवारी 2023 डोंगरे वसतिगृह मैदानावर परमपूज्य गुरु माऊली आणि अनेक मान्यवरांच्या समवेत आज उद्घाटन सोहळा समारंभ पार पडला आणि यामध्ये आज अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर आज आता आज विषमुक्त शेती आणि मिलेट्स यावर एक सत्र आपण विशेष ठेवलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना आपण त्या पद्धतीप्रमाणे आवाहन करून या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आपले सर्व या 5 दिवसामध्ये 25 ते 29 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या इथं मांडलेल्या सर्व शेती असो किंवा शेती उपयोगी पडणाऱ्या अनेक उपक्रमांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. या प्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत दादा मोरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार सीमा हिरे, आमदार चंद्रकांत पाटील, नितीन भाऊ मोरे, माजी आमदार अनिल कदम, शैलेश कुटे, शीतल माळोदे, स्वाती भांबरे, सुवर्णा मटाले, कावेरी घुगे, पंढरीनाथ थोळे, वत्सलाताई खैरे, दिनकर पाटील, कृषी विभाग अधिकारी मोहन वाघ, विष्णू गर्जे, सारिका सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.